मित्रांनो, शेळ्याला टाकायला मेथी घास कापलेला आहे। मुकुंद भाऊ आमचे जमा करत आहेत, मी पण आता जमा करत होतो। मी माझ्या हातानेच मेथी घास कापला आणि तुम्हाला इथे दाखवायचा उद्देश की मेथी घास इतका जास्त गरजेचा आहे। 10 दिवसापूर्वी कापलेला जो वाफा आहे तो आज परत 1 फुटापेक्षा जास्त उंचीवर पोहोचला आणि 20 दिवसापूर्वीच आहे इकडे बाजूला, इथं फुलं लागलेत। आणि तो बाजूचा जो तिकडे दिसतोय तो शेड आपला शेळीपालनाचा, तिथं गोडाऊन जो माल ठेवलेला आहे ते शेळीपालनाचा शेड। आणि दशरथ घास, मी तुम्हाला शेळीपालनात वेळोवेळी सांगतो की दशरथ घास खूप जास्त महत्त्वाचा। सगळ्यात पहिल्यांदा हा मेथी घास बघा, याची उंची चांगली आहे, इनफ आहे। नाही जरी म्हणलं तरी 2 फुटापेक्षा उंच मेथी घास वाढलेला आहे, फुलावरती आलाय। अशा स्वरूपात आला की कापून टाकू शकता। थोडंसं जास्त दिवस तुम्ही वापरला की फुलावर मेथी घास येतो। आणि समोरच्या बाजूला आपला दशरथ, सुरुवातीला लागवड केल्याच्या नंतर दशरथ घास यायला थोडासा वेळ लागतो, 1-2 अडीच महिने तरी घेते दशरथ घास। एकदा निघाला की मग काय अडचण येत नाही। हा आपला दशरथ, दशरथ घास पण खूप उत्तम चारा आहे शेळ्यांसाठी। कारण आवडीने जर सांगायला गेलं तर मेथी घास 1 नंबर सर्वात जास्त आवडीने खातात आणि 2 नंबरला दशरथ घास। बियाणं उपलब्ध होण्यासाठी मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, या ठिकाणी स्क्रीनवरती मोबाईल नंबर तुम्हाला भेटेल आहे। हा लागवड कशी करायची मेथी घासची, वाफे समोर पाडलेले आहेत, ते असे लांब सटक वाफे तयार करायचे 4-5 फूट अंतराचे, पाण्यात भिजून घ्यायचं। मेथी घासचं बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी नंबर पण दिलेला आहे। वाफा पद्धतीत लागवड करा, गुंठ्याला 1.5 किलो म्हणजे 1 किलो, एका गुंठ्यामध्ये 1 किलो पण काही जण वापरतात, किंवा मग 1.5 गुंठ्यामध्ये 1 किलो काय वापरतात। थोडा पातळ जर करायचा असेल तर 2 गुंठ्यामध्ये 1 किलो वापरा मेथी घासच्या संदर्भानं। कारण कसं आहे, थोडासा दाट पातळ आता आपापल्या सोयीनुसार पाण्यानुसार, पण 12 महिने पाणी पाहिजे, 3 वर्ष चलतो मेथी घास। आणि हा दशरथ, हे दोन्ही खूप सुंदर चारे आहेत शेळीपालनाच्या बाबतीत। जो मोबाईल नंबर दिलेला आहे या ठिकाणी, आमचे मित्र आहेत जवळचे, त्यांच्याकडून तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बियाणं उपलब्ध होईल। ते तुम्हाला पद्धतशीर लागवडीच्या बाबतीत सांगतील की बाबा कधी लागवड करायची, वाफे कसे करायचे, त्याच्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात वातावरण कोणतं सूट होतं, खतं कोणती वापरायची, फवारणी करायची तशी गरजच नाहीये, पण जर करायची वेळ गरजच पडली तर कशा स्वरूपात फवारणी करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या दिलेल्या नंबरवरती मिळून जातील। आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही बियाणं बाकीच्या पेक्षा, तर कारण आपल्या चॅनलचं जर नाव सांगितलं तर नक्कीच थोडंफार तुम्हाला सवलत बियाणामध्ये भेटून जाईल। शेळीपालन करताय, जरी तुम्ही तसा हायटेक उंच मोठा स्वरूपाचा शेड जरी नाही केला, साधंही मी तुम्हाला 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत बांबूचा साधा शेड, तरी पण चारा सर्वात महत्वाचा आहे। चारा शेळीपालनामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतो, म्हणून हा चारा। भर उन्हाळा आहे मे महिना, आणि भर मे महिन्यामध्ये शेळ्यांना असा चारा उपलब्ध करून द्यावा लागतो। हा आहे दशरथ घास आपला, आणि इकडचा आहे मेथी घास। आणि त्याच्या बाजूला जे काळरान दिसायला तुम्हाला, तिथं नेमकी मक्का संपली, जशी संपली तशी पलीकडे परत अजून पेरलेली आहे, टाकलेली आहे, ती पण उपलब्ध होईल। एकंदरीत ह्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं होतं की हिरवा चारा शेळ्यांना खूप जास्त महत्वाचा असतो, बंदिस्त अर्धबंदिस्त शेळीपालन करत असाल तर। हे अशा स्वरूपावरती नियोजन करावं लागणार। खूप जण म्हणू लागले की कारण हे जे तुम्हाला आता जे दाखवत आहे हा प्लॉट, हा भोपाळे सरांचा आहे, आपला जो फार्म ज्यांना कोणाला भेटायला यायचं वैयक्तिक सतीश रणेर यांना आपल्या चॅनलच्या संदर्भानं, तर ह्या फार्मचं लोकेशन मी तुम्हाला सांगितलेलं, भोपाळे शेळीपालन फार्म डेंटल कॉलेजच्या शेजारी पाथरी रोड परभणी, परभणीमध्येच डेंटल कॉलेजच्या बाजूला पाथरी रोडवरती आपला फार्म आहे। समोर हा इथं नॅशनल हायवे गेलेला आहे, एसआरचा पेट्रोल पंप आहे समोर, आणि त्याच्या बाजूलाच हा आपला फार्म आहे। कोणालाही शेळीपालनाच्या बाबतीत जर काय असेल, आता लॉकडाऊनमुळे आपल्याला कार्यशाळा घेता येत नाहीत, नाहीतर दर रविवारी आपली शेळीपालनाच्या संदर्भात कार्यशाळा असते, तर एकदा हा लॉकडाऊन थोडासा शिथिल झाला किंवा संपला की मग मात्र आपले रेग्युलर कार्यशाळा चालू राहतील। ह्या सगळ्या प्रोसेस शेळीपालनाच्या तुम्हाला त्या कार्यशाळेत मिळून जातील, नाहीतरी व्हिडिओ तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतातच। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हे मेथी घास आणि दशरथाचा प्लॉट दाखवायचा होता म्हणून हा व्हिडिओ शूट केला। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि मग जाता जाता विचारतोय, सबस्क्राईब केले ना, नसेल केलं तर अजून सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मागचे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।